अकोला चाळीस पोलीस भरती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये विचारलेला प्रश्न भाऊ व बहीण यांच्या वयाचे गुणोत्तर चारास पाच आहे बहिणीचे वय तीस वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर सर्वप्रथम आपण काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ भाऊ आणि बहीण यांचं वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे भाऊ आणि बहीण भावाचं वय किती आहे चार तर बहिणीचं वय किती असणार आहे पाच म्हणजे ज्यावेळेस भावाचं चा वय चार असेल त्यावेळेस बहिणीचं वय किती असणार आहे पाच असणार आहे म्हणजेच यावरनं तुम्ही असं म्हणू शकता की इथे डबल जर मी केला तर भावाचं वय जर आठ झालं तर बहिणीचं वयसुद्धा तुम्हाला डबल करा ला करावं लागेल कारण की ह्याचा जो रेशो आहे हा मेंटेन करावा लागतो जर इथे ट्रिपल केला तर इथे बारा होईल आणि इथे ट्रिपल केला तर इथे किती होईल पंधरा होईल तर अशा प्रकारचं हे जो रेशो आहे हा नेहमी मेंटेन राहतो तर हा किती राहतो चारास पाच राहतो हे जे गुणोत्तर आहे हे चारास पाच राहते आता पुढे काय म्हटलेलं आहे बहिणीचं वय दिलेलं आहे आता इथे बघा भाऊ आणि बहिणीचं चा वय चारास पाच होतं तर बहिणीचं वय आता हे बहिणीचं वय आहे आपल्याजवळ दिलेलं पाच पण गणितात किती दिलेलं आहे पाच नसून हे गणित किती तीस वर्ष आहे तर तुम्हाला विचारलेलं आहे की भावाचं वय किती तर भावाचं वय किती आहे चार चार बरोबर किती जर बहिणीचं वय तीस वर्ष असेल तर भावाचं वय किती वर्ष असेल इथे काय करायचं आहे फक्त तिरकच गुणाकार करायचा आहे म्हणजेच काय हा तीस इथले इथेच ठेवला त्या साईडला हा जो चार आहे हा उचलायचा आणि तिकडे पाठवायचा म्हणजे काय होणार आहे हा गुणाकारात जाणार आहे म्हणजे गुणीला चार भागीला हा जो पाच आहे हा उचलायचा इकडे पाठवायचा म्हणजे इकडे भागकारात येईल आणि हा जो एक्स आहे ज्याची आपल्याला किंमत पाहिजे तो तिकडे पाठवायचा म्हणजे इथे एक्स राहील तर पाच एक पाच पाच सक तीस सहा एकस, तर सहा गुणीला चार हे काय असणार आहे चोवीस जे आपण बहिणीचं सॉरी भावाचं वय मानलं होतं एक्स ते किती आलेलं आहे चोवीस तर आपलं उत्तर पण काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चार किंवा डी चोवीस हे उत्तर असणार आहे आपल्या ह्या वे चॅनलच्या माध्यमातून आपण चॅप्टर सिरीज सुरू केलेली आहे जी सध्या फक्त एकोणसाठ रुपयामध्ये जॉईन करून तुम्ही ही मेंबरशिपचा फायदा घेऊ शकता जर तुम्हाला एखादे गणित टाईपचे गणित समजत नसतील तर त्याला बेसिकपासनं समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं त्यासाठी तुम्ही चॅप्टरवाईज हा व्हिडिओ बघा आणि नक्कीच मी सांगतो तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमची स्पीड ही खूप पटीने वाढणार आहे तुम्ही काही सेकंदात गणितं सोडू शकणार आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद